संस्थेच्या वतीने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा निषेध नोंदवण्यात आला. एरंडवनामधील मनसे कार्यालयाच्या समोर नागरिकांना साखर वाटप करून हा निषेध करण्यात आलाय. बीजेपी सरकार आल्यापासून सतत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. या सरकारला सामान्य जनतेची काळजी नाही, त्यामुळे हे सरकार सामान्य जनतेच्या हिताचा कोणताच निर्णय घेत नाही. दर महिन्याला पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत, त्यामुळे या अशा राज्यकर्त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एरंडवना येथील कार्यालयासमोर दुचाकी चालवणाऱ्या नागरिकांना साखर वाटण्यात आली. साखर खावा, पेट्रोल दरवाढीचा निषेध करा. साखर खावा, पेट्रोल दरवाढीचा निषेध करा. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणे शहरामध्ये साखर वाटून दररोज जो काही पेट्रोलचा दर वाढवण्याचा मोदी सरकारने जो घाट घातलेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही साखर वाटतो आहे. साखर का वाटतो आहे? कारण मोदी सरकार, मोदी हे रोजच कुठल्या ना कुठल्या तरी देशामध्ये रोजच फिरत आहेत. मला वाटत नाही त्यांना खाली पेट्रोलसाठी लोकांची किती तारंबळ होत असेल, खिशात पैसे खिशात हात घालताना खर्च किती होत असेल ही त्यांना जाणीव नसेल कदाचित. आणि त्यांनी जे काही आम्हाला जनतेला जे आजचे दिनाचे स्वप्न दाखवले, मला तर असं वाटतं की हेच आजचे दिन आहेत बहुतेक. म्हणजे आम्ही समाधानी झालो आता असंच म्हणावं लागेल की रोजच पेट्रोल वाढवत आहेत, रोजच एक ना एक विषय वाढवत आहेत. हे चुकीचं चाललेलं आहे. निषेधाचा आपण या ठिकाणी निषेध करतो आहे. निषेध करून आपण आम्ही नागरिकांना साखर वाटतो आहे.